भारतातील पहिली तंत्रज्ञान संस्था असलेल्या आणि जगातील एक नामांकित तंत्रज्ञान संस्था म्हणून नावारूपास आलेल्या मुंबईतील आय आय टी कडून राज्य हक्क सेवा आयोगाचे सहसचिव माणिक देवे यांना एका समारंभात पीएचडी प्रदान करण्यात आली आय आय टी मुंबईची अभियांत्रिकी शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात प्रमुख संस्था म्हणून जगभरात ओळख आहे पदवीपूर्व आणि पदव्युत्तर कार्यक्रमांमधून पदवीधर झालेल्या विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट क्षमतेसाठी प्रतिष्ठित असलेली ही संस्था आपल्या बॅचलर मास्टर्स आणि डॉक्टरेट प्रोग्रामसाठी देशातील सर्वोत्तम विद्यार्थ्यांना आकर्षित करते आय आय टीमधील संशोधन आणि शैक्षणिक कार्यक्रम हे उत्कृष्ट शिक्षकांद्वारे चालवले जातात वाणिक दिवे यांनी वेगानं नागरीकरण होणाऱ्या ग्रामपंचायतींचा अभ्यास आणि असे नागरीकरण ओळखण्याची पद्धत या विषयावर मुंबईतील आय आय टीच्या सितारा विभागाकडे शोध प्रबंध सादर केला होता आय आय टीच्या सभागृहात झालेल्या समारंभात अशोक काळबाग डॉक्टर आनंद राव डॉक्टर बकुल राव डॉ अमित अरोरा यांच्या हस्ते पी एच डी पदवी प्रदान करण्यात आली मूळचे शिराळा तालुक्यातील सागाव येथील रहिवासी असलेले माणिक तिवे सध्या राज्य हक्क सेवा आयोगाचे सहसचिव म्हणून कार्यरत आहेत यापूर्वी त्यांनी तासगाव पंचायत समिती गटविकास अधिकारी रत्नागिरी जिल्हा परिषदेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी राज्य निवडणूक आयोगात उपायुक्त तर पालघर जिल्हा परिषदेत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलं त्यांना आयआयटीचे आनंदराव बकुलराव यांचं मार्गदर्शन लाभलं पदवीप्रदान समारंभात सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक वसंतराव बागल माजी प्राचार्य बाळासाहेब लाडगावकर डॉ सुरेश पोकलेकर प्राध्यापक श्रीनिवास बागल उद्योगपती विजय दाभोळे सेवानिवृत्त मुख्याध्यापक गुलाबराव पाटील मंत्रालयातील अधिकारी सूरज बेलेकर उपस्थित होते